मी आशाताई भुसके यांना भेटायला आलात. नेमकं काय काम घेऊन आपण शिवसैनिक आहात, अपक्ष आहात की एकनाथ शिंदे गटामध्ये आहात? नाही, सध्या अजून पक्षाचा म्हणजे माझा प्रवेश कुठल्या पक्षात झाला नाही, पण सगळ्यांच्या सदिच्छा आणि सगळ्यांना माझ्या पण शुभेच्छा आहेत. तर आमच्या गावामध्ये आता रस्त्याचा प्रश्न तुम्हाला माहिती, तुम्ही पण त्या बातम्या कव्हर केल्या होत्या. आता गावचे काही नागरिक आणि काही महिला उपोषणाला बसले होते, गावचा प्रश्न आहे तो. आणि मग त्या लोकांच्या पाठीमागं आपण जर नाही उभरायचं मग कोणी उभरायचं? म्हणून गावचे आता उपसरपंच आमचे पिंगड सर आम्ही सगळे एकत्र येऊन किंवा उपोषणकर्त्यांबरोबर आपण थांबून तो प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लागेल. आता डॉक्टर पण आता बीजेपी पक्षामध्ये काम करतायत, ताई आज बीजेपी पक्षाचे नेते आहेत आणि आज ताईंचं सरकार आहे, त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवरती नवीन. आता भविष्यकाळात तुम्ही कुठे असणार काय? आता मी सगळ्यात सध्या तर मी सगळ्यांबरोबर आता कुठल्या पक्षात नाही त्याच्यामुळं, परंतु सगळ्यांनी एकत्र येऊन संधी दिली तर आपण पुढे काम करण्यास आपल्याला म्हणजे सगळ्यांच्या मार्गदर्शनावर खाली आपण काम करू. मी काय असं कोणाचा द्वेष वगैरे करत नाही. तालुक्याचे आमदार म्हणतायत रस्त्याचं काम व्हायला कुठली अडचण नाही होणार आहे, ताई म्हणताय रस्ता होणार आहे, प्रश्न तर मार्गी लागत नाही. नाही, आता मी अनेक आता पहा तुम्ही वाजी साहेब, तुम्ही ह्या रस्त्याने वाटलं तर माझ्या गाडीमध्ये बसा आणि आपणही पुण्यापर्यंत जाऊ, म्हणजे सिक्रापूरपर्यंत एकही गाव नाही असं का तिथं गावामधून रस्ता गेला नाही आणि त्या गावामधून कुठलं अतिक्रमण तोडलं नाही. सगळं अतिक्रमण तोडलं नाही. तुम्ही पारगावमध्ये जा, 30 मीटर रस्ता आहे पारगावमध्ये डिवायडर टाकून. वाणी साहेब, पारगाव गाव आहे 10 किलोमीटरवरती, डिवायडर टाकलेत मध्ये रस्त्यामध्ये, गावातूनच रस्ता गेलाय. अष्टविनायकचं काम झालंय आमच्या नात्या इकडे कवठे यायला, पूर्ण गाव तोडलंय मधून. आणि जर आज हा रस्ता रुंदीकरण नाही झालं, 5.5 मीटर जर करायला गेलो तर नंतर तुमच्या बाजू 1.75 ने वाढवायचा का असा हा पण प्रश्न आहे नंतर भविष्यकाळामध्ये. आणि आम्ही स्वतः काही बातम्या आल्या काही लोकप्रतिनिधींच्या, बाबा जाणीवपूर्वक गावातले काही ग्रामस्थ त्या अधिकाऱ्यांना आणि यांना ठेकेदाराला धमकावत आहेत अशी काही चुकीची बातमी. वाणी साहेब, तुम्ही पण एक बातमी आमची टाकली होती त्यावेळेस. समोरचा जो माणूस बोलतो त्याची बातमी होते. आता प्रश्न असा आहे, तुम्ही ते सगळे एकाच गावचे, मग समन्वयाने प्रश्न का सुटत नाही? शेवटी रस्ता तुमच्या गावचा आहे, मग अशोक गोडके असू, प्रदीप पिंगट असू किंवा कोण पण असू, काही लोकांना 12 महिने 24 तास राजकारण करायचं असतं, त्यांना गावचा विकास करायचा नसतो. तुम्ही सोबत होते? मी 100% सोबत होतो. अनेक निवडणुका आम्ही एकत्र लढवल्यात, अनेक काही गोष्टीमध्ये आम्ही एकत्रच होतो. म्हणजे असं काय नाही, आज ठीक आहे काही राजकारणामुळं काही झालं असेल इकडचे तिकडचे मतभेद, तरी पण मी आई काही मध्यस्थी लोकांना पाठवलं ना त्यांच्याकडं, तेव्हा आपल्या गावचा रस्ता. वाणी साहेब, ह्या रस्त्याचं काम साधारण 3-1 वर्ष चालू आहे. गावाच्या पलीकडे जोपर्यंत मुक्ताबाई मंदिरापर्यंत काम येत नव्हतं तोपर्यंत आम्ही लक्ष नाही दिलं, कारण तिथे अडचणी नव्हत्या. गावामध्ये काम आलं, कामाला सुरुवातच नाही आली. आम्ही दोषी ना, काम अडवलं ना आम्ही, आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला जेलमध्ये टाका, आम्ही न्याय हक्कासाठी मांडतोय ना लोकांच्या. आज गावातून रस्ता एक साधारण 700-800 मीटरचा रस्ता आहे, तो रस्ता जर चांगला मोठा झाला तर त्या आजूबाजूला 100-200 दुकानं तयार होतील. आता आहे ते दुकानं चांगले चालतील, आमचा हाच हेतू आहे ना. आजही काही पुण्याला जाणारे लोक आळ्यापाट्याला आल्यानंतर मॅप टाकतात, कांचा रस्ता जवळचा आहे, इकडनं 2 तासामध्ये दाखवते आणि मंचर नारंगाव मार्गे 3 तास दाखवते. म्हणजे हा पण विचार गावच्या लोकांनी केला पाहिजे. आणि त्यांचा प्रश्न असा आहे, ज्या लोकांचं अतिक्रमण आहे असं काही म्हटलं जातं, जर त्यांचा अतिक्रमण त्यांच्या तुमच्या जागेत पंचायतीच्या नसेल तर ते काढायचं असेल तर त्यांना भरपाई द्यावी लागणार आहे, नेमकी वस्तुस्थिती काय? प्रश्न वाणी साहेब फक्त 2 लोकांचा आहे, 2 किंवा 3 त्यांची का पंचायतीच्या आधी अतिक्रमण आहे? प्रश्न असा आहे, जागा त्यांची असेल तर ती तो तेवढा पोर्शन आहे तो आपण थांबूया ना. तो प्रशासन तयार आहे ना, प्रशासन त्याच्यावर मार्ग काढायला तयार आहे ना. प्रांत साहेबांची मीटिंग झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले आणि वाणी साहेब मी स्वतः टेप घेऊन ती सगळी जागा रस्त्याचे मोजले. आमच्याकडे काही पत्रकार पण होते आमच्यासोबत, आम्ही 20 ठिकाणचे मापं घेतले, कुठेही 10 मीटरच्या आत रस्ता नाही. आता 12 मीटर 15 मीटर एखाद्या ठिकाणी 9 मीटर असेल तो पण बँक ऑफ इंडिया आणि नांगऱ्यांच्या तिथं, तर तिथं आपण मार्ग काढूया ना काही 100%. पण जर 2 लोकांना वाचवण्यासाठी पूर्ण रस्ताच जर थांबवायचा असं आणि ज्याचं काही जात नाही ना तो रस्ता अडका घ्याल. नाही तर तुम्ही नेहमी अशोक गोडके अप्रत्यक्षपणे त्यांचं नाव घेता, अशोक गोडकेंचा यात संबंध येतो कुठे आणि त्यांचा विरोध नेमका काय आहे असं तुम्हाला वाटतं? प्रश्न वाले साहेब मी तुम्हाला सांगतो, गावामध्ये आता याला सुरुवात कुठून झाली? गावामध्ये आपल्या ह्या बेल्लेगावचे माजी सरपंच राजाभाऊ गुंजाळ हे अचानक 1-2 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले. तर त्यानंतर मी स्वतः म्हणजे गावातील गाव बैठकीमध्ये सगळ्या लोकांना सांगितलं का भाऊंच्या विचाराचा त्यांच्या पार्टीचा, कारण सत्ता त्यांची होती, भाऊंच्या विरोधात मी निवडणूक लढलो, तरी मला काय वाटायचं एक अखेरची श्रद्धांजली त्यांना होईल, त्यांच्या विचाराचा त्यांच्या पार्टीचा आपण सरपंच करूया. आणि लय वाटलं तर आपले पण 7-8 सदस्य आहे, आपल्या पार्टीला उपसरपंच घेऊया असं माझं समक्ष गावचे माजी सरपंच पाराजे बाबा असतील, वंशी शेंडावकर असतील किंवा माझे वडील असतील या सगळ्यांशी बोललो होऊन मी आमदारांना पण बोललो होतो, कारण शेवटी त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, मला त्या काही गोष्टी नाही मानवल्या. शेवटी
त्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण केला, ते त्यांच्या पद्धतीने सरपंच झाले. मी त्याच्यात काही इंटरफेअर नाही केला. तो ठीक आहे, त्यांचं स्टार होते, गोट्याबाऊ एका गावचे सरपंच झाले. पण सरपंच झाल्यानंतर आमच्या गावची ग्रामपंचायत जी 6.5 गुंठे जिल्हा परिषदेची शाळा, त्या शाळेच्या शाळेला जागा मिळवल्या आम्ही. राजाभाऊ सरपंच असताना पांडुरंगजी पवार साहेब असतील, तेव्हा ताई पण तिथे गटनेता म्हणून काम करत होता. त्या सगळ्यांनी आम्हाला मदत केली, ती जागा आम्हाला गावाला ग्रामपंचायत बांधण्यासाठी मिळाली. वाणीसाहेब 6.5 गुंठे जागा म्हणजे आज कमीत कमी तिचे 2 कोटी रुपये व्हॅल्यू, ती जागा गावाला फुकट मिळाली. फक्त काय आलं, आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब आले, त्यांनी ते पत्र आणलं, राजाभाऊंना ते पत्र सुपूर्द केलं, त्यावेळेस एक छोटीशी बातमी झाली. आणि त्यावेळेस काही लोकांना बोलवलं नाही, मग ते आम्हाला नाही बोलवलं म्हणून आम्ही काही म्हणजे अशोक गोडके हा समजून घ्या, मला काही कुणाचं नाव घेऊन कोणाला हे नाही करायचं, पण काही लोकांना बोलवलं नाही आणि मग ते आम्हाला नाही बोलवलं, मग आम्ही ती होऊन नाही देणार असा काय प्रकार झाला. त्याच्या सर्व परवानग्या आम्ही आणल्या, त्याच्यानंतर काही तांत्रिक चुका होत्या त्या सुद्धा दुरुस्त करून आणल्या. आणि सरपंच झाल्यानंतर सरपंचांनी पहिल्याच दिवशी पत्रावर सही केली, त्यांच्याकडून सुद्धा बळजबरीने घेतलं का त्यांनी स्वतःहून दिलं मला माहित नाही, पण बिडवला पत्र दिलं, त्याची पाहण्याची प्रोसेस चालू होती आणि ती प्रोसेस थांबवली. आणि तिथून पुढंच खऱ्या अर्थानं गावचा विकास आला, कुठंतरी खीळ बसण्याचं काम चालू झालं. आम्ही पण आमच्या जागेवरती काम करतोय. मी जरी ग्रामपंचायतीला पडलो तरी मी पांडुरंगजी पवार साहेबांच्या माध्यमातून, अतुल टेमके साहेबांच्या माध्यमातून, अनेक नेत्यांच्या मागू लागलो, कारण शेवटी मला पण लोकांनी मतं दिली होती, मला ते मी लोकांना काही शब्द दिले होते, ते आज 90% शब्द मी पूर्ण केलेत. तुम्ही माझ्याबरोबर चाला. आमच्या गावचा म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय सुंदर झाले, जनावरांचं दुधापण अतिशय सुंदर झालं, अनेक रस्ते झाले, डांबरीकरणाचे रस्ते झाले, मग छोट्या छोट्या माळ्यामध्ये सभा मंडप झाले, हायमॅक्स दिवे बसलेत, आता स्मशानभूमीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे 20 लाख रुपये तिथे वेटिंग शेडसाठी साखोसाठी पैसे मिळाले. हे सगळं मी म्हणत नाही, मी केले, पण आज मी त्या सगळ्या गोष्टीला पुढे राहून त्या लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे लावून हे गावासाठी काम करतोय. तालुक्याचे आमदार तुमचे मित्र आहे, तुम्ही आता आशाताई बुचकेंकडे आलेला आहात, सगळे तुमचे कार्यकर्ते आहेत, मग समन्वयाने हा प्रश्न मार्गी का लागत नाही? नाही, काय आलं, मी आमदार साहेब पाठीमागे 1 महिन्यापूर्वी अशा काही बातम्या झाल्यानंतर आमदार साहेबांना पण मी फोन केला होता, ते मला बोलले होते का वेळ देतो, पण त्यांचा पण काही फोन आला नाही आणि बाकीचे पण काही योग जुळून नाही आला. उद्या त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्ही पण त्यांना परत फोन करून राहिले, साहेब आम्हाला वेळ द्या. ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी ताई अतुल शेठ किंवा अजून काय माझे आमदार शरद दादा, हे सगळे एकत्र बसून जर प्रश्न मार्गी लागत असेल तर आमची तयारी आहे ना सगळ्यांबरोबर. गावचा प्रश्न सोडवायला बाहेरच्या नेत्यांची मदत आवश्यक आहे? नाही, आता कधी कधी घरातलं भांडण जर सुटत नसेल तर शेजाऱ्याला बोलवायलाच लागतं ना. तसं आमच्या गावातलं भांडण आता आम्हाला आमच्या जेणे काही सुटत नाही आणि काही लोकांचा आट्टा असेल. वाणी साहेब इतका पण आट्टा असणार सवा का गावाच्या विकासाला खेळ बसल. आमचं काही चुकत असेल तर आम्ही 2 पावलं नाही 4 पावलं मागे घेतो. मी स्वतः त्यांच्याकडे एक माणूस स्वतः म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगतो, काही लोकांना मी त्यांच्या जवळचे लोक होते ना, मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन चर्चा करायला तयार होतो, पण त्यांना ते मान्यच नाही म्हणजे नाहीच करायचं, नाही म्हणजे नाहीच करायचं. आता एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला, आमच्या गावामध्ये 60-70 वर्षापूर्वीची प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत होती, नवीन इमारत झाली, त्याच्यानंतर तिथं मोठी लॅबची इमारत झाली, निवारा इमारत झाली, अशा 2-3 इमारती झाल्या आणि त्या जागेमध्ये गावामध्ये पाऊल ठेवायला सुद्धा त्या दवाखान्यामध्ये जागा नाही, म्हणजे तिथं पार्किंग करायची ह्या त्या गोष्टी. आम्ही पांडुरंगजी पवार साहेबांच्या माध्यमातून त्या सगळ्या परवानग्या आणल्या पाडायच्या याच्या त्याच्या, तर यांचा त्याला लगेच विरोध, नाही ना ती पाडायची नाही, आमच्या पूर्वजांनी बांधली. जिल्हा परिषदेच्या दवाखान्याच्या आवारामधली इमारत ती जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे, आम्ही काय म्हणतो जीर्ण झालेली इमारत उद्या कधी ना कधी ती पाडणार आहे, पण ती जर सपाट केली तर आज साधारण 2000 लोक बसतील असं मोठं पार्किंग त्या ठिकाणी होईल, गावामध्ये दवाखान्यात येणाऱ्या लोकांच्या त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होईल. ह्या गोष्टी आपण दूरदृष्टीने करतोय ना, पण यांना ते करायचंच नाही. आणि माझं तर असं मत आहे, त्यांना ज्या काही गोष्टी करायच्यात ना, त्यांनी आज सत्ता गावचे सरपंच त्यांच्या बाजूने आहेत, आज तालुक्याचे आमदार त्यांच्या बरोबर आहेत किंवा खासदार असतील, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन गावचा विकास करावा ना. अडवलंय कुणी, आम्ही जर आडवे आलो तर आम्हाला सांगा ना. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.